नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण कर्नाटक गोवा राज्याच्या सीमेवर असलेला गोव्यातील मांडवी नदीवरील दूधसागर हा वॉटरफॉल पाहण्यासाठी चाललो आहे. हा वॉटरफॉल बेळगावमधून 80 किलोमीटर तर पणजीमधून 60 किलोमीटरवरती आहे. आता आम्ही कोलममध्ये येऊन पोचलेलो आहे. इथून पुढे वॉटरफॉलला जाण्यासाठी 2 पर्याय आहेत. एक म्हणजे तुम्ही ट्रेकिंग करू शकता, अन्यथा जीपचा वापर करू शकता. तुम्ही पाहू शकता इथं किती गर्दी जमलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला 600 रुपये तिकीट द्यावे लागतात. वॉटरफॉलपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अशा छोट्या छोट्या स्वरूपाचे 5 ओढे पार करावे लागतात. आम्हाला ट्रेकिंग करायला आवडतं, त्यामुळे आम्ही ट्रेकिंगचा पर्याय निवडला आहे. जर तुम्हाला ट्रेकिंग करायचं असेल तर तुम्हाला गाईड लावणं कंपल्सरी आहे. त्यासाठी मी हा गाईड लावलेला आहे, जो की तुम्हाला तिथल्या स्थानिक गोष्टींची इत्यंभूत माहिती देऊ शकतो. आणि जर समजा तुम्ही जर गाईड लावला नसेल तर तुम्हाला वन विभागाचे अधिकारी तिथून परत पाठवतात, त्यामुळे तुम्हाला गाईड लावणं कंपल्सरी आहे. त्याचसोबत थोडं पुढं गेल्यानंतर तुम्हाला वन विभागाला प्रत्येकी 50 रुपये पे करावे लागतील. ट्रेकिंग करतेवेळी तुम्हाला असे छोट्या छोट्या स्वरूपाचे झुलते पूल लागतील, जे तुम्हाला जीपमधून प्रवास करतेवेळी लागणार नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ट्रेकिंगचा पर्याय निवडा, ज्यामुळे तुम्हाला अशा झुलत्या पुलांचा आनंद घेता येईल. आम्हीही ट्रेकिंगचा पर्याय निवडण्याचं कारण म्हणजे झुलते पूल वगैरे असतात आणि अशा गोष्टींचा आनंद घेता येतो. त्यासाठी बघा, आमचे मित्र असे दंगाखोर आहेत, त्यामुळे आम्हाला हा पर्यायच आमच्यासाठी सुटेबल होता, त्यामुळे आम्ही ट्रेकिंगचाच पर्याय निवडला आहे. आणि जर तुमच्याकडे जर असे दंगा घालणारे मित्र असतील तर तुमचासुद्धा असंच ट्रेकिंगचा पर्याय चांगला होऊ शकतो. त्यामुळे बघा, अशा दंगा घालणाऱ्या मित्रांसोबतच तुम्ही ट्रेकिंग करायसाठी जा, तरच तुम्हाला त्या ट्रेकिंगचा फायदा होईल. रमण्णा चल चल केला तकून दमलेले माझ्या मित्र सुनील पाटील राजू पाटील कुंडलिक नागेश चौदा किलोमीटरचा ट्रेक करून फायनली आम्ही आता पोहोचलो दूधसागर वॉटरफॉलच्या पायथ्याशी. तुम्ही पाहू शकता इथं फेसाळणारा धबधबा, आणि इथं पाहू शकता तुम्ही इथे जमलेली गर्दी. लोक पोहण्याचा मस्तपैकी आनंद घेत आहेत. आणि जर तुम्हाला सुद्धा असा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला लाईफ जॅकेट असणं गरजेचं आहे. लाईफ जॅकेट शिवाय तुम्हाला इथं पाण्यात उतरण्याला अलाउड नाही आहे. आणि तुम्हाला जर तुम्ही जीपमधून आला असाल तर जीपवाला, किंवा तुम्ही जर गाईड लावला असेल तर गाईडवाला तुम्हाला ते लाईफ जॅकेट देईल. त्यामुळे तुम्ही ते लाईफ जॅकेट घालून मस्तपैकी अशा उड्या घालू शकता, मस्तपैकी पोहू शकता आणि वॉटरफॉलचा आनंद घेऊ शकता. दूधसागर वॉटरफॉल भारतातील सर्वात उंच धबधब्यापैकी एक असून त्याची उंची 310 मीटर आहे. जर तुम्ही सुद्धा भटकंतीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा एक चांगला उत्तम पर्याय होऊ शकतो. धन्यवाद, भेटूया पुढच्या.